नमस्कार महाराष्ट्राच्या प्रशासनाला लाज वाटावी असा एक निकाल नुकताच औरंगाबाद खंडपीठानं दिलेला आहे या निकालात वेगळं काय आहे तर जिल्हाधिकाऱ्यांनी म्हणजे एका जिल्हाधिकाऱ्यांनी न्यायालयीन आदेशाचा अवमान केला आहे म्हणून त्यांची तात्काळ बदली करण्यात यावी आणि न्यायालयानं आदेश देऊन पुढील सूचना देण्यासाठी नवा जिल्हाधिकारी तात्काळ नेमावा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिलेले आहेत आहे जिल्हाधिकारी कोणतंय हे प्रकरण हे सगळं आपल्याला आता जाणून घ्यायचं आहे नमस्कार मी आहे सुशील कुलकर्णी आपण पाहता अॅनलायझर आपण सगळ्यांनी एक चित्रपट बघितला असेल तो विहीर हरवलीवाला म्हणजे ज्यात तो नायक विहीर खोदतो आणि ती विहीर अचानक हरवते आणि तो सगळ्याला पुराव्याला उभा करतो की तुम्ही माझ्या विहिरीतले मासे खाल्ले आहेत खाल्लेत का नाही तुमच्या शर्टावर डाग पडला होता नवा शर्ट घेऊन गेलात हे सगळं तो तो कटकळ वधवून घेतो आणि विहीर हरवल्याचं सिद्ध करतो अर्थात ही विहीर बांधलेलीच नसते अपहार असतो सरळ सरळ असाच काहीसा प्रकार बीड जिल्ह्यामध्ये घडलेला आहे दोन हजार अकरा ते दोन हजार एकोणीस दोन हजार अकरा ते दोन हजार एकोणीस यासाठी सांगतोय की दोन हजार चौदा ते एकोणीस हा जो युती सरकारचा काळ आहे म्हणजे भाजप सरकारचा काळ आहे तो देखील यात गैर धरावा बीड पंचायत समितीच्या वतीनं जवळपास या, वतीन या कालावधीमध्ये वीस कोटी रुपयांच्या विहिरी करण्यात आल्या आता गमतीची गोष्ट अशी आहे की मयतांच्या नावावर विहिरी झाल्यात हयात नसलेल्या व्यक्तीच्या नावावर विहिरी झाल्यात आणि या विहिरी खरंच अस्तित्वात आहेत का मनरेगामार्फत केलेल्या याचा शोध देखील लावणं आवश्यक होतं एका व्यक्तीने याबाबत तक्रार केली आणि या तक्रारीवरून चौकशी सुरू झाली पण हालेल ते प्रशासन कसलं प्रशासन डिम्म त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये ठिगळे ॲडव्होकेट ठिगळे यांनी एक याचिका आपल्या याचिकाकर्त्याच्या माध्यमातून दाखल केली आता या याचिकेवरची कारवाई सुरू झाली एकूण आठ नऊ वर्षाच्या कालखंडामध्ये वीस कोटी रुपयांचा निधी मनरेगातून विहिरी खोदण्यासाठी दिलेला होता आश्चर्याची गोष्ट अशी की मनरेगामार्फत जी कामं होतात त्या कामाचं पेमेंट म्हणजे मजुराच्या मजुरीचं वाटप हे ऑनलाईन व्हायला पाहिजे म्हणजे खात्यावर ट्रान्सफर व्हायला पाहिजे पण या प्रकरणांच्यामध्ये अनेक वेळेला याचं वाटप थेट रोखीच्या स्वरूपात झालं जिथे रोखीचा व्यवहार मजुरीच्या विषयात आला तिथे घोटाळा होतो हे सांगायला आता वेगळ्या समितीची गरज उरलेली नाहीये हे प्रकरण चर्चेला आलं तपासण्या सुरू झाल्या कोर्टाचे आदेश सुरू झाले वेगळ्या गोष्टी झाल्या पण प्रशासन मात्र ढिम हलायला तयार नाही चौकशी चालू आहे काम चालू आहे महाराष्ट्राच्या प्रशासनामधली दोन वाक्य लिहून ठेवा दोन वाक्य अशी आहेत तुम्ही कोणत्या अधिकाऱ्याकडं गेलात आणि त्या अधिकाऱ्यानं खालच्या माणसाला त्या कामासंबंधी काय झालंय हे विचारायला बोलवलं की सरकारी माणसं दोन शब्दावर तेहतीस पस्तीस वर्ष नोकरी करत असतात पहिला शब्द असतो अरे काय झालं त्या कामाचं असं अधिकाऱ्यांना विचारलं की पहिला शब्द असतो पाहून सांगतो साहेब ना त्याच्याकडून पाहणं होतं ना त्याच्याकडून सांगणं होतं समजा पाहून सांगतो हा पर्याय उपलब्ध नसेल आणि ते काम दुसऱ्या कोणाकडे असेल कारण बहुतेक वेळेला असं होतं की ज्याच्याकडे काम आहे तो व्यक्ती हजर नसतो साहेब अमक्याकडं नाही तमक्याकडे काम आहे असं उत्तर येतं आणि सांग त्याला लवकर कर म्हणावं असं साहेब आदेश देतात आणि मग तो सांगतो सांगून पाहतो साहेब दोनच शब्दावर महाराष्ट्राच्या प्रशासनाचा कारभार चालला आहे पाहून सांगतो सांगून पाहतो ना पाहणं होतं ना सांगणं होतं अगदी न्यायालयाने आदेश दिल्यावर सुद्धा अशा स्वरूपाची कृती होते आता जरा गंभीर विषय तुमच्या समोर मांडतोय मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता आणि घुगेजी या दोघांनी औरंगाबाद खंडपीठात आल्यानंतर या प्रकरणात सुनावणी घेऊन यात आदेश दिले होते बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना आणि सांगितलं होतं की या प्रकरणाची सर्व माहिती चौकशी करून काही दिवसाच्या आत न्यायालयासमोर सादर करावी प्रशासन सांगून पाहतो पाहून सांगतो माहिती गोळा करायला प्रशासनाला इतका विलंब झाला की न्यायालयानं दिलेल्या आदेशाचं पालन करण्याची जबाबदारी आणि भान सुद्धा सरकारी अधिकाऱ्यांना उरलं नाही आणि त्यांनी ही माहिती न्यायालयाच्या समोर सादर केलीच नाही शेवटी न्यायालयाने पुन्हा विचारलं की या विहिरीच्या वीस कोटीच्या अपहाराबाबत काय झालं तेव्हा माहिती समोर आलीच नाही मग न्यायालयाने आदेश दिला की हे कंटेम्प्ट करतायत न्यायालयाची बेअदबी करतायत आणि अशा जिल्हाधिकाऱ्यांची तात्काळ बदली करावी असे आदेश मुख्य सचिवांना दिलेले आहेत आता आज तरी म्हणजे आदेश देऊन दोन दिवस उलटले आहेत अजून बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांची बदली झाल्याची माहिती आलेली नाही हा व्हिडिओ पडेल तेव्हा किती दिवस उलटतील आणि वास्तविक हे सांगता येत नाही हे फक्त बीड जिल्ह्यामध्येच घडत आहे का तर अन्य ठिकाणी देखील असंच घडतंय सरकारी काम आणि सहा महिने थांब असे अशी जी म्हण आपल्याकडे रूढ झाली ती त्यासाठीच झालेली आहे कोणत्याही कामात विलंब विलंब विलंब, विलंब याशिवाय काहीही प्रशासनाकडून आपल्या हाती लागत नाही ही, ही अजून एक वस्तुस्थिती आहे कागदी घोडे नाचवायचे म्हणजे अगदी घोडा आणायची परवानगी पाठ दुखती आहे पेट्रोलची दरवाढ झाली दाखवायसाठी का कर्मचाऱ्यानं घोडा आणायची परवानगी मागितली जिल्हा परिषदेमधल्या अकाउंट्स डिपार्टमेंटच्या माणसानं आणि ते घोडा आणू द्यायचा का नाही यासाठी पन्नास ठिकाणी पत्रव्यवहार होऊन त्याचं उत्तर देऊन पुन्हा परवानगी नाकारण्यात आली इतकं तर आमचं प्रशासन दिव्य आहे अशा स्वरूपाच्या प्रशासनातल्या गोष्टींना मुख्य सचिवांना दिलेलं पत्र तरी प्रशासन गांभीर्यानं घेईल का एवढा प्रश्न आपल्याला पडतो पण या प्रश्नाचं उत्तर काही मिळत नाही इतक्या ढिम्म आणि थंड प्रशासनाला उत्तर काय द्यावं त्याविषयी काय बोलावं हा प्रश्न तुमच्या मनात आहे तसा माझ्या मनात देखील आहे व्हिडिओ आवडला असेल तर यावरचं आपलं मत नक्की कळवा कारण अशा विषयामध्ये मत व्यक्त करणं आवश्यक आहे चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकॉन नक्की दाबा धन्यवाद